आणि म्हणून आपल्याला अभिमान आहे की अहिल्याबाईंनी, राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांनी या काशीमध्ये खऱ्या अर्थानं बाबा विश्वनाथांचं मंदिर जे औरंगजेबाने त्या ठिकाणी तोडलं होतं आणि औरंगजेबाला असं वाटायचं आणि या मुघलांना वाटायचं आम्ही काशी तोडली, आम्ही अयोध्या तोडली, आम्ही त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं मंदिर तोडलं, तर या हिंदू समाजातलं पौरुष संपेल, तेज संपेल, ते जणू काही सांगू इच्छित होते की बघा तुमचे देवही तुम्हाला वाचवू शकत नाही, तुमचे शिवही तुम्हाला वाचवू शकत नाही, तुमचे रामही तुमचे कृष्णही तुम्हाला वाचवू शकत नाही, आम्ही त्यांना देखील त्या ठिकाणी मोडू शकतो, अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न चालला होता। त्यावेळी राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांनी काशीचं मंदिर असेल, आमचे ज्योतिर्लिंग असतील किंवा उभ्या हिंदुस्थानातील आमची जी मठं आणि मंदिरं त्या ठिकाणी तोडली होती त्यांचा जीर्णोद्धार केला आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीला जिवंत करण्याचं काम केलं। आणि म्हणून मगाशी काशीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही नातं आहे ते रटाटे जी या ठिकाणी सांगत होते त्यांचं भाषण पूर्ण होऊ शकलं नाही कारण आमच्या आशिषजींना विमान पकडायचं होतं, पण खरोखर हे जर नातं आपण बघितलं तर मला असं वाटतं की विद्वत्तेचं नातं आहे, संस्कृतीचं नातं आहे आणि या नात्यामध्ये जेव्हा महाराष्ट्राला आवश्यकता पडली त्यावेळी गागाभटांनी येऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला आणि ज्यावेळी आवश्यकता होती अहिल्यादेवी होळकरांनी येऊन या ठिकाणी हा जीर्णोद्धार केला। नव्हे तर जे त्यांनी सांगितलं की 50% जास्त घाट हे या ठिकाणी शिंदेंनी होळकरांनी भोसल्यांनी पेशव्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी बांधले आणि काशी जी विद्वज्जनांची नगरी आहे, एकेकाळचं खरं विद्वत विद्यापीठ जे होतं या विद्यापीठाला खऱ्या अर्थानं एक जागतिक स्वरूप देण्याचं काम जे झालं ते त्या काळामध्ये मराठी जनांनी केलं आणि मला आज अतिशय आनंद वाटतो की पुन्हा एकदा याच काशीमध्ये राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पुन्हा बाबा विश्वनाथांना त्याच जागी पुन्हा त्यांचं जीर्णोद्धार केला।